श्री गुरुदेव दत्तजयंतीनिमित्त राजूरच्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्रात सप्ताह आणि भक्तिभावानं साजरा झाला. सांगतेच्या दिवशी स्वामी पालखीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येनं या सोहळ्यात सहभागी झाले होते. याप्रसंगी सेवेकऱ्यांनी आपली उत्कट भावना प्रकट केली आहे. वातावरणामध्ये पार पडला पालखी सोहळा, दत्तजयंती सप्ताह, सामुदायिक आरती आणि सगळ्यात जास्त भर आम्ही बालसंस्कार, कारण दादांनी जसं सांगितलं आहे 2017-2018 हे बालसंस्कारावरती जास्तीत जास्त भर द्यावा, कारण हा मार्ग देशाच्या बाहेर दुबई, अमेरिका आणि नेपाळ ह्या ठिकाणी पूर्णपणे माऊलींनी तळागाळापर्यंत नेण्याचा अट्टहास केलेला आहे. राजूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कादरी हे देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते. सर्व जिल्हा माता मिळालेले आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी स्वामी समर्थ केंद्रामध्ये या ठिकाणी प्रबोधनाचं या ठिकाणी काम केलेलं आहे, बालसंस्काराचं काम केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी घडत असतात नक्कीच या देशाचं ते एक भवितव्य आहे, आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आज आपला राजूर येथील महिला वर्ग विद्यार्थी घडवत आहेत त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. असंच सहकार्य पोलीस विभागाला देखील आपण करत राहावं. आपल्याला ज्यावेळी पोलिसांची आवश्यकता भासेल, पोलिसांची गरज भासेल, त्या त्यावेळी राजूरकरांच्या सेवेसाठी नेहमीच पोलीस या ठिकाणी कर्तव्य दक्षतेने काम करतील. आणि एवढे बोलून मी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे बोलू शकतो. तर सेवेकरी बाबासाहेब ताजणे यांनी या श्री स्वामी समर्थ केंद्राविषयी माहिती दिली. मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभर एक राष्ट्रनिर्मितीचं, एक सुसंस्कृत समाज निर्मितीचं कार्य स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून चालतं. गुरुपीठावरून एक सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक अभियान चालू आहे. त्या अभियानाचा भाग म्हणून देशभर विविध केंद्र निर्माण केलेले. त्यांच्या आशीर्वादानंच 1996 साली राजूरमध्ये प्राथमिक अवस्थेत केंद्र चालू केलं स्वामी समर्थ. या केंद्राच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार घडवणं, सुसंस्कारित पिढी निर्माण करणं, निर्व्यसनी समाज निर्माण करणं, व्यसनाधीनतापासून समाजाला दूर करणं या उद्दिष्टानं हे कार्य अव्याहतपणे चालू आहे. यामध्ये अनेक सेवेकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. लहान मुलांपासून या कार्याला सुरुवात झाली. लहान मुलांच्या खाऊच्या पैशातून हे केंद्र उभं राहिलेले. आज मी तिला 15 लाख रुपये या ठिकाणी बांधकामावर खर्च झालेला आहे. नैमित्तिक वर्षभरही खर्च या ठिकाणी सेवेकरी गोळा करतात, सामुदायिकपणे एकत्र येतात, संस्कारित पिढी घडवण्यासाठी वेगवेगळे वर्ग भरवतात, मार्गदर्शन करतात. या कामामध्ये चोथवे सर, पाबळकर सर, परभत सर, मी स्वतः, माझ्याबरोबर गौरव माळवे, शिंदेताई अतिशय समर्थपणे यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि हे कार्य असंच अव्याहतपणे चालू राहिलं, एक पुढील पिढी अशीच राजूरमधली सुसंस्कारित घडली जाईल. आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे हजारो लोक राजूरमध्ये व्यसनमुक्त झालेले आहेत. याशिवाय एका चांगल्या मार्गानं पिढी घडण्याचं काम, एक सुसंस्कारित असा समाज राजूरमध्ये निर्माण करण्याचं काम चालू आहे. वास्तविक असं म्हणतात, कुठल्या ज्या गावाला नदी नाही, ज्या गावाला वेस नाही, त्या गावाला संस्कार नसतात, परंतु केंद्राच्या माध्यमातून एक सुसंस्कारित असं राजूर नव्यानं उभं राहत आहे. स्वामी समर्थांच्या जयघोषानं यावेळी राजूरकर धन्य झाले. जनमत मराठीसाठी प्रतिनिधी जयराम धादवड, राजूर.